सामाजिक शैक्षणिक यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पनवेल महापालिकेचे नगरसेवक नितीन पाटील यांचा वाढदिवस रविवारी सामाजिक उपक्रम राबून साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरातील गोखले सभागृहात मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत नितीन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याचा गौरव केला. जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहर सरचिटणीस आणि पनवेल महापालिकेचे विद्यमान नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून नागरिकांच्या हितासाठीचे अनेक सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक नितीन पाटील यांच्या मार्फत पनवेल शहरातील गोखले सभागृहात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 250 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, ज्येष्ठ नेते सुशी भगत, माजी नगरसेवक डी आर भुईर, माजी नगरसेविका नीता माळी, वार्ड अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला मोर्चाच्या लीना पाटील, प्रसाद हनुमंते, उमेश इनामदार, प्रीतम म्हात्रे, श्रुती मराठे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी नगरसेवक नितीन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नितीन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक जाणीवेतून नागरिकांच्या हितासाठी त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले, तसेच सामाजिक जाणीवेतून त्यांचे सुरू असलेले सामाजिक उपक्रम सातत्याने सुरू ठेवत सेवा करत राहा असे सांगितले. तसेच त्यांनी यावेळी कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या कार्याचा गौरव केला. मला नितीनभाई तुमचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की तुम्ही खासगीरित्या आपल्या लोकांना लस मिळाली पाहिजे. पाहिजे तर त्याचा खर्च, त्याच्यासाठी लागणारे पैसे मी द्यायला तयार आहे. या भूमिकेतून तुम्ही आहे, मी त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. तर पाहता गेल्या संपूर्ण कोविडच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी ही एक क्षणही ते थांबली नाही. रायगड जिल्ह्यातली असेल, पनवेल तालुक्यातली, पनवेल शहरातली असेल, कधी कोणाला आपल्याला तयार धान्य द्यावं लागलं तर आपण मोदी भोजन कम्युनिटी किचन या माध्यमातून तयार केलेलं जेवण दिलं. आपल्याला रेशनचे किट द्यावे लागले. रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या पनवेल तालुक्यामध्ये जवळपास 1,00,000 लोकांना धान्याचे किट हे आपण रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आता या जून महिन्याच्या सुरुवातीला दिले. गेल्या वर्षी सुद्धा आपण अनेक गरजूंना असे कोरड्या धान्याचे किट दिलेले आहे. असे अनेक या ठिकाणी उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने राबवण्यात आले. यापुढेही मला खात्री आहे ज्या ज्या वेळेला लोकांना मदतीची गरज आहे भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर उभी राहणार आहे. त्या भारतीय जनता पार्टीचे या शहराचे सरचिटणीस नितीनभाई आपण या सगळ्या उपक्रमांमध्ये या ठिकाणी पुढाकार घेतला आहे आणि हे सगळे उपक्रम आपल्या आपल्या परिसरातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सातत्याने पुढाकार घेतलाय. आज तुम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं लसीकरण हातात घेतलं, पण दर वर्षाला दर महिन्याला तुमचा कुठला ना कुठला एक उपक्रम हा सातत्याने सुरू असतो. म्हणजे जवळपास प्रत्येक महिन्याला 29 तारखेला तुमचा वाढदिवस असतो की काय असा मला संशय आहे. पण या ठिकाणी निश्चितपणानं तुम्ही जे उपक्रम करता ते लोकांच्या हितासाठी, लोकांच्या या ठिकाणी स्वस्थतेसाठी, आरोग्यासाठी आहे आणि त्यामुळे त्याचा अधिकाधिक लोकांपर्यंत कसा या ठिकाणी प्रसार होईल याची काळजी ही आमची सगळी समोरची शेजारची मंडळी, मागची मंडळी ही सगळी करत आहे. या सगळ्या सहकार्यांना त्यांनी सामाजिक जाणीव ठेवली आणि म्हणून या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचू शकलं. त्या जाणीव संस्थेला निश्चितपणानं मी मनापासून धन्यवाद देतो. या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून नितीनभाई तुमचे सामाजिक उपक्रम असेच सातत्यानं पुढे चालत राहो आणि त्यातून समाजाचा या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मान्यवर बसले आहेत या सगळ्यांचा तुम्हाला दुवा मिळो आणि शतायुषी होऊन तुम्ही या सगळ्यांची सेवा करत राहा अशी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो.